नाही. पण शिकवायची एक टेक्निक आहे, ठीक आहे, इथं कोणी शिक्षक असेल त्याने समजून घ्या. साधा आणि सोपा आहे काय, खूप त्याचे प्रश्न चुकणार नाही. चेंज नरेशन इंग्लिश मधल्या चुकल्या करायच्या अशा. हा, तुझं नाव? एकीचं नाव आहे दीपाली, एकीचं नाव आहे धनस. ठीक आहे, दीपाली हा वाक्य ते परीक्षेत एमपीएससी च्या परीक्षेत वाक्य आहे. ठीक आहे, पीएसआय च्या मेन्स ने वाक्य ते दीपाली शेड टू धनश्री क्वामा डबल इन्वर्टेड क्वामा आय एम गोइंग टू सिनेमा पुणे विथ माय बॉयफ्रेंड. दीपाली सेड टू धनश्री आय एम गोइंग टू सिनेमा टुडे विथ माय. आता हे चुकल्या करून राहिली होती तिच्यासोबत मी मागे उभं होतो. तिनं दिले म्हणलं आय एम गोइंग टू सिनेमा टुडे विथ माय. मी ऐकल्या चुकल्या आणि ज्ञान चुकल्या सांगितल्या याने. आता तिनं दिले म्हणलं ते डायरेक्ट स्पीचचं वाक्य होय. आणि मी तिथं वाक्य घेतलं आणि मी याला सांगत आहे हे वय इनडायरेक्ट स्पीच दॅट इज कॉल्ड इंग्लिश मधल्या चुकल्या. मग मी काय म्हणे दीपाली टोल धनश्री दॅट शी वॉज गोइंग टू सिनेमा दॅट डे विथ हर बॉयफ्रेंड. सर वाक्य अबे व्हेरी पंचट दॅट इज इंग इले म्हणलं हे डायरेक्ट आणि मी हिच्या चुकल्या ऐकल्या याच्यामध्ये सांगत आहे इनडायरेक्ट. अमाय बाई असो कशी किती सोपायची सोपाय का नाही अभ्यास करतो सगळ्या सोपाय फक्त समजलं पाहिजे.